बिंदास, निर्भीड़, बिंदास बापांचे निर्भीड़ व्यासी, रमेश बिंदास। राफेल विमान करारामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही। या व्यवहारामध्ये कोणतीही मध्यस्थी नाही। न्यायालयाने देखील राफेल व्यवहाराच्या बाजूने निर्णय दिला आहे। मात्र या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी संपूर्ण देशाला खोटे नाटे सांगून देशवासियांना भूल घालवण्याचा प्रयत्न सुरू आहे। राहुल गांधी म्हणतात चौकीदारी चोर है, मात्र देशाचे पंतप्रधान चोर नाही तर देशाचे रक्षक आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी केला आहे। राफेल विमानामध्ये करारांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने रत्नागिरी येथे सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी बोलत होत्या। त्यावेळी बोलत असताना श्वेता शालिनी म्हणाल्या की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून सांगण्यास हरकत नाही की एक गोष्ट 100% श्युअर आहे, चौकीदारी प्युअरा आहे, असे म्हणतात काहीच वावगे ठरणार नाही। सन 2007 सालापासून राफेल विमान खरेदीबाबत प्रस्ताव आणि चर्चा सुरू होत्या। मात्र या काळाच्या काँग्रेस शासनाने या संदर्भात कोणतीही निर्णय घेतलेला नाही। मात्र हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्यावर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरुवातीपासून खोटे आरोप करण्यास सुरुवात केली आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या सर्व आरोपांचे खंडन झाले असल्याचा दावा श्वेता शालिनी यांनी केला आहे। टीम MH बिंदास करिता प्रतिनिधी जमीर खलपे, रत्नागिरी। सुप्रीम कोर्ट का वर्डिक्ट आया है और इसी सिलसिले में हर क्षेत्र में जाकर हम हर एक पत्र से, हर एक जर्नलिस्ट से बातचीत करना चाहते हैं। चाहते हैं वो हमसे प्रश्न पूछे, हम प्रश्नों का उत्तर दें और सबसे महत्वपूर्ण ये बात है कि आज हम आप सबके सम्मुख अपना पक्ष रखना चाहते हैं। यदि आप देखें तो बहुत बातें हुई राफेल के ऊपर और अधिकतर समय जब ये बात कही गई कि राफेल में करप्शन है, आज सुप्रीम कोर्ट के माध्यम से हमने ये बात प्रूफ की है कि एक बात 100% श्योर है कि चौकीदार प्योर है और इस बात को लेकर हम हर गली, हर कूचे, हर जर्नलिस्ट के पास जा रहे हैं कि ये राफेल कांग्रेस की एक फेल अटेम्प्ट है पूरे भारत और भारतवासियों को झूठ पिलाने की, समझाने की, दिखाने की।